एशियन गेम्स दोन हजार भारताने भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शंभरहून अधिक पथकांची कमाई केली आहे भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत शंभरहून अधिक पदके जिंकली चीनच्या हांगझुई येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण एकशे सात पदकांची कमाई केली यात अठ्ठावीस सुवर्ण पदक तर अडतीस रौप्य आणि एक्केचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे भारताने कबड्डी महिलांच्या कबड्डी स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकलंय आणि या संघात मराठमोळी कबड्डीपटू स्नेहल शिंदेचाही समावेश होता स्पर्धेनंतर संघ भारतात परतलाय आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली आणि गोल्ड मेडल पटकावलं पुण्याची कबड्डीपटू स्नेहल शिंदे स्पर्धेनंतर जेव्हा पुण्यात परतली तेव्हा तिचं दमदार स्वागत करण्यात आलं यावेळी आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी वडील प्रदीप शिंदे हे पुणे विमानतळावर पोहोचले त्यावेळी सुवर्णपदक विजेत्या मुलीला पाहताच प्रदीप शिंदे यांना रडू कोसळलं पुण्यातील शिवाजी रस्त्यांवरून स्नेहलची जंगी मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी स्नेहल आणि तिच्या कुटुंबियांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं स्नेहल ही निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप शिंदे यांची मुलगी असून स्नेहलच्या विजयामुळे खडक पोलीस लाईन मध्ये उत्साह संचारले आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकलेले हे तिसरे सुवर्ण पदक ठरले भारताने महिलांनी याआधी कबड्डीत दोन हजार दहा आणि दोन हजार चौदा मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं तर गेल्या एशियन गेम्स मध्ये म्हणजेच दोन हजार अठरा साली उपविजेतेपद पटकावलं होतं